नमस्कार मित्रांनो, आपण आज कोकण विभागातील सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी याविषयीची माहिती पाहणार आहोत। परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा हा जिल्हा आहे आणि यावर अनेक प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये या जिल्ह्यावर आधारित अनेक प्रश्न येण्याची संभावना देखील आहे। एमपीएससी एस्पिरंट्स या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला तर बघूया रत्नागिरी जिल्हा। आपण ज्या जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत तो आहे हा रत्नागिरी जिल्हा। कोकण विभागातील रत्नागिरी हा जिल्हा आहे आणि सर्वात जास्त समुद्र सपाटी किंवा समुद्र किनारा लाभलेला असा हा जिल्हा आहे। आपण याआधी पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांची माहिती पाहिली आणि आपण आता पाहणार आहोत कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी। हा रत्नागिरी जिल्हा आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला रायगड, ईशान्येला पुणे, पूर्व दिशेला सातारा, आग्नेयेला कोल्हापूर आणि दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि तसेच पश्चिमेला पूर्ण अथांग अरबी समुद्र पसरलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा असे एकूण 9 तालुके आहेत। हे तालुके लक्षात ठेवण्यासाठी आपण जसं ज्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील तालुके लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बनवलेला आहे, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपण एक ट्रिक बनवलेला आहे। रामदासची गुलेर कुठे आहे, त्याच्यामधले आरए जो आहे तो राजापूरसाठी घेतलेला आहे, एम मंडणगड, डीए दापोली, एस संगमेश्वर, सीएच ची चिपळूण, गुहागर, एल लांजा, आर रत्नागिरी आणि के पासून खेड तालुका घेतलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 8208 चौरस किलोमीटर आणि त्याची लोकसंख्या आहे 16.2 लाख। ही लोकसंख्या 2011 प्रमाणे घेतलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्याची घनता पाहिली तर 197 प्रति चौरस किलोमीटर आहे आणि तेथे साक्षरता दर हा 82.4% आहे। आपण महाराष्ट्राचा साक्षरता दर पाहिला तर तो 82.3 हा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल। इथे रत्नागिरीचा साक्षरता दर आहे 82.4 आणि महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे 82.3%। रत्नागिरीचं गुणोत्तर 1122 आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की तिथे जास्त महिलांचं प्रमाण आहे। आतापर्यंत आपण जे जिल्हे पाहिले त्या जिल्ह्यांमध्ये महिलांचं प्रमाण आपल्याला कमी दिसतं आणि रत्नागिरीचं हे वैशिष्ट्य आहे की तिथे लिंग गुणोत्तर 1122 किंवा 1122 बघायला मिळतं आणि यावर आधारित आपल्याला जोड्या लावामध्ये किंवा प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतो। रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या पाहणार आहोत। सावित्री ही नदी पाहिली तर सावित्री नदी ही रायगड आणि रत्नागिरी यांच्या सीमेवर आहे। त्याच्यानंतर जोग, जगबुडी, वाशिष्ठी, गडगडी, बाव, शास्त्री, काजवी, काजळी, मुचकुंदी, वाघोटणे आणि शुक या नद्या बघायला मिळतात। तसेच या नद्यांवर ज्या खाड्या आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत। जोड्या लावांमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात। सावित्री नदीवर बाणकोटची खाडी आपण रायगड जिल्ह्यामध्ये देखील बघितलेली आहे। वाशिष्ठी नदीवर दाभोळची खाडी, शास्त्री, जयगड, काजवी, जैतापूर, इथे आपल्याला वी शेवटचा घेऊन आणि जैतापूर मधला र शेवटचा घेऊन वीर किंवा रवी असं लक्षात ठेवता येईल, कारण काजळी आणि काजवी या दोन नद्यांमध्ये आपला खूप गोंधळ होत असतो। काजवी नदीवर जैतापूर ही खाडी आहे। तसेच जैतापूर प्रस्तावित जो प्रकल्प आहे तो देखील काजवी नदीवरच आहे। काजळी नदीवर भाट्टेची खाडी आहे। मुचकुंदी, पूर्णगड आणि वाघोटणे नदीवर आपल्याला विजयदुर्गची खाडी बघायला मिळते। तसेच शुक नदीचं एक वैशिष्ट्य आहे की शुक नदी ही रत्नागिरीच्या दक्षिणेला आहे। सर्वात दक्षिणेला असलेली नदी शुक नदी आणि ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधली सीमा आहे। पुढे आपण बघणार आहोत ज्या आपण नद्या पाहिल्या रत्नागिरीमध्ये त्यांच्यासाठी देखील आपण एक ट्रिक बनवलेला आहे, तर ती ट्रिक बघूया। जोजवा ग बाळाला श कशामुळे वा शुकशुकाट। आता आपण मुलांच्या छोट्या मुलांच्या बारशाच्या वेळेला गाणं ऐकलेलं असतं जोजवा ग बाळाला, त्याच्यावरून आपण ही त्या गाण्याचा संदर्भ घेऊन थोडाफार ट्रिक बनवलेली आहे। जो जोग नदी, ज जगपुडी, वा वाशिष्ठी, ग गडगडी, बा बाव, श शास्त्री, का काजवी, मु मुचकुंदी, वा वाघोटणे आणि शु शुक नदी, या नद्यांचा क्रम आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे असा घेतलेला आहे। तसेच आपण खाड्यांसाठी देखील एक ट्रिक बनवलेला आहे, तर ती ट्रिक आहे डीजे भाईजान वाजव। आपण एखाद्या फंक्शनला जसं डीजे वगैरे जे बघत असतो किंवा ऐकत असतो त्याच्यावरून ही ट्रिक बनवलेली आहे। डी दाभोळ,
जे जयगड, भा भाट्टे, जा जैतापूर आणि वा विजयदुर्ग। रत्नागिरीला 237 किलोमीटर हा सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे। तेथील हवामान उष्ण आणि दमट आहे। तसेच गुहागर, हरणे, गणपतीपुळे, भाट्टे, कशेळी ही पुळणे बघायला मिळतात। रत्नागिरीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे मार्लेश्वर येथे महादेवाचं मंदिर आहे, संगमेश्वर तालुका। तसेच रत्नागिरीमध्ये डेरवण येथे दत्त मंदिर बघायला मिळतं, परशुराम मंदिर, रेणुका मातेचं मंदिर चिपळूण तालुक्यामध्ये आहे आणि गंगा अवतरण, ही राजापूरची गंगा देखील म्हटले जाते, ती लुप्त होणारी गंगा आहे। तसेच डेरवण इथे आपल्याला शिवसृष्टी शिल्परूपात साकारलेली दिसते। उन्हावरे, उन्हावरे हा देखील प्रश्न येऊन गेलेला आहे, हे गरम पाण्याचा, हा गरम पाण्याचा झरा आहे आणि तो राजापूर येथे आहे। तसेच संगमेश्वर येथे राजवाडी हा गरम पाण्याचा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगडला दुसरं नाव चित्रदुर्ग असं आहे। तसेच जयगड, पूर्णगड, सुवर्णदुर्ग ही किल्ले आहेत। तसेच जलविद्युत निर्मिती केंद्र चिपळूण तालुक्यातील पोफळी हे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। औष्णिक विद्युत केंद्र धोपावे हे नियोजित केंद्र आहे। तसेच आपण मगाशी बघितल्याप्रमाणे राजापूर तालुक्यामध्ये जैतापूर हा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि त्याला मदत फ्रान्स देशाकडून मिळणार आहे। दापोली हे रत्नागिरीचं थंड हवेचं ठिकाण मानलं जातं आणि त्याला रत्नागिरीचं महाबळेश्वर देखील म्हटलं जातं। तुळशी, फणसवाडी, असुर्डे, केळवली हे तलाव देखील आहेत आणि या तलावांमधला असुर्डे या तलावावर प्रश्न येऊन गेलेला आहे। तसेच चिपळूण, संगमेश्वर, खेड ही लेणी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात। आंबा, जांभूळ, नारळ, सुपारी, काजू अशी निम सदाहरित वने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत। बॉक्साईट, डोलोमाईट ही खनिजे बघायला मिळतात आणि महत्वाचं म्हणजे जांभी मृदा रत्नागिरी जिल्ह्यात आहे। ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी आपल्याला जांभी मृदा बघायला मिळते। नॅशनल हायवे 17 पनवेल ते मंगळूर हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतून जातो। तसेच नॅशनल हायवे 204 हा हातखंबा येथे एकत्रित येतो। कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल पानवल हे आहे आणि ते देखील आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्येच बघायला मिळतं। तसेच कर्बुडे हा सर्वात लांब बोगदा आहे, तो देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आहे आणि या दोन्हीवर देखील, पानवल आणि कर्बुडे या दोन्हीवर देखील प्रश्न येऊन गेलेले आहेत। तसेच आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर येथे आहे। आपण आता थोडी रत्नागिरी जिल्ह्यामधली इतर माहिती बघूया। लोटेमाल हा खेड तालुक्यातील औद्योगिक केंद्र आहे आणि एमपीएससी 2017 याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे। तसेच मत्स्योद्योग प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी तालुक्यात आहे आणि जे आपण रांगोळी काढतो त्या रांगोळीचा दगड शिरगोळा हा देखील इथे मिळतो। सागरी लाटांपासून वीज निर्मिती करण्याचं केंद्र गुहागर येथे आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1972 दापोली येथे सुरू झालं। कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत यांचं जन्मगाव मालगुंड हे देखील आपल्याला रत्नागिरीत पाहायला मिळतं। तसेच जात्यासाठी जो कुरुंद दगड वापरला जातो हा कुरुंद दगड देखील तिथे मिळतो। तसेच 2018 हापूस आंब्याला GI टॅग मिळाला। रत्नागिरीचा प्रसिद्ध असलेला हापूस आंबा याला GI टॅग मिळालेला आहे। तसेच तेथील कोकम देखील प्रसिद्ध आहे आणि नारळ संशोधन केंद्र भाट्टे ते आपल्याला बघायला मिळतं। तसेच म्यानमारचा थिबा राजा याचा राजवाडा देखील प्रसिद्ध आहे आणि दापोली येथे ताने गुरुजींचं जन्मस्थान आहे। तसेच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कवी, देशभक्त, समाजसेवक असे बरेच मोठे मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्याविषयीची परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असलेली माहिती पाहिली आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग या जिल्ह्याविषयीची माहिती बघणार आहोत। अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी एमपीएससी एस्पिरंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करा। थँक्यू।